नमस्कार आज आपण बायोलॉजी बायोलॉजी म्हणजे काय हा भाग पाहणार आहोत बायोलॉजी इट इज अ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम बायोलॉजीला आपण जीवशास्त्र म्हणतो जीवशास्त्र म्हणजे काय हे एक शास्त्र असून यामध्ये काय केला जातो सजीवांचा अभ्यास केला जातो आता सजीव म्हटल्यानंतर कोण कोणते येतात तर, तर प्राणी वनस्पती आणि सूक्ष्मजीव मग त्याच्यावरून त्याच्या चाव उपशाखा अजून होतात बॉटनी इट इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्लांट्स इज कॉल्ड बॉटनी वनस्पतीशास्त्र ही एक जीवशास्त्राची उपशाखा असून यामध्ये अभ्यास केला जातो त्याला वनस्पतीशास्त्र असे म्हणतात झूलॉजी प्राणीशास्त्र इट इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ एनिमल्स इज कॉल्ड झूलॉजी हे एक जीवशास्त्राची उपशाखा असून यामध्ये प्राण्यांचा अभ्यास केला जातो त्याला आपण प्राणीशास्त्र असे म्हणतो मायक्रोबायोलॉजी सूक्ष्म जीवशास्त्र इट इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड मायक्रोबायोलॉजी सूक्ष्म जीवशास्त्र हे एक जीवशास्त्राची उपशाखा असून यामध्ये सूक्ष्म जीवांचा अभ्यास केला जातो त्याला सूक्ष्म जीवशास्त्र असे म्हणतात त्यानंतर मॉर्फॉलॉजी किंवा एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी बाह्य रचनाशास्त्र द स्टडी ऑफ एक्स्टर्नल स्ट्रक्चर ऑफ अन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एक्स्टर्नल मॉर्फॉलॉजी ऑर मॉर्फॉलॉजी बाह्य रचनाशास्त्र सजीवांच्या बाह्य रचनेचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला आपण काय म्हणतो बाह्य असे एनाटॉमी किंवा इंटरनल मॉर्फॉलॉजी इट डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड अनाटॉमी ऑर इंटरनल मॉर्फॉलॉजी यामध्ये अंतररचनाशास्त्र यामध्ये काय केला जातो सजीवांच्या जा आंतररचनेचा अभ्यास केला जातो त्याला आपण अंतररचनाशास्त्र असे म्हणतो सायटॉलॉजी किंवा सेल बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ द सेल पेशी जीवशास्त्र वनस्पतीच्या uh, पेशीच्या अंतर रचनेचा रचना आणि कार्याचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला आपण काय म्हणतो शास्त्र असे म्हणतो बायोलॉजी त्यानंतर एनवायरमेंटल बायोलॉजी किंवा त्याला इकॉलॉजी म्हणतात द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर सराउंडिंग is कॉल्ड environmental biology. या पद्धतीने आपण आज काही डेफिनेशन पाहिल्या या ठिकाणी आपण थांबूया थँक्यू